विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर बऱ्याच मोठ्या भागात तापमान, हवामान यासारखे अजैविक घटक सारख्या प्रमाणात असतात. त्यामुळे या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये एकाच प्रकारची परिसंस्था आपणाला दिसून येते. अशा प्रकारच्या परिसंस्थेला बायोम्स असे म्हणतात. आपल्या पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारचे बायोम्स आढळतात. एक आहे भूपरिसंस्था, ज्याला लँड बायोम्स असे म्हणतात, आणि दुसरं आहे जलीय परिसंस्था, ज्याला आपण ॲक्वॅटिक बायोम्स असे म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपण भूपरिसंस्था याविषयी माहिती पाहूया. भूपरिसंस्था म्हणजे ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच असतात किंवा अस्तित्वात येतात, अशा परिसंस्थांना भूपरिसंस्था असे म्हणतात. या भूभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूपरिसंस्था अस्तित्वात आहेत. उदाहरणात सांगायचे झाल्यास, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, उष्ण वाळवंटी प्रदेशातील परिसंस्था, जंगल परिसंस्था, त्यानंतर बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वनांतील परिसंस्था, सदाहरित वनांतील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, अशा विभिन्न प्रकारच्या परिसंस्था या भूपरिसंस्था या प्रकारामध्ये येतात. आता आपण गवताळ प्रदेशातील परिसंस्था याविषयी माहिती पाहूया. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असते, त्या ठिकाणी गवत आणि कुरट्या वनस्पतींची वाढ होते. या भागामध्ये गवतावर आणि त्या कुरट्या वनस्पतींवर उपजीविका करणारे प्राणी आणि विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी इत्यादी सजीव या परिसंस्थेमध्ये आढळून येतात. हत्ती, जिरा, झेब्रा, शेळी, मेंढी, चित्ता, सिंह, वाघ यासारखे प्राणीसुद्धा या परिसंस्थेमध्ये आढळून येतात. भूपरिसंस्थेचा दुसरा प्रकार आहे जंगल परिसंस्था. जंगल ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगल परिसंस्थेमध्ये विविध प्रकारचे वनस्पती, वृक्ष, प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, विभिन्न प्रकारचे सजीव आपणाला या जंगल परिसंस्थेमध्ये दिसून येतात. तसेच विविध प्रकारचे अजैविक घटकसुद्धा या जंगल परिसंस्थेमध्ये असतात. अशा प्रकारे भूपरिसंस्थेचे हे दोन मुख्य प्रकार आहेत.